मावसाहेबांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे आणि त्या वटवृक्षाची एक फांदी म्हणजे शिवाजी हायस्कूल मोर्जी होय. मला अभिमान आहे त्या फांदीवर बसून जीवनाचे धडे गिरवणारा पक्ष म्हणजे मी आहे. 27 डिसेंबर 1898 रोजी सूर्य सोनेरी किरणांनी उगवला, मोगरा फुलला, सुगंध संपूर्ण परिसरात दडवला. शेतकरी श्यामरावजी व राधाबाईच्या पोटी बाळ जन्मले, ज्यांचे नाव पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख असे होते. त्यांचे मूळ गाव पापड असे होते. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व म्हणजे त्यांना कल्पवृक्षच आहे. महर्षी भाऊसाहेब हे कृषी महर्षी त्याचप्रमाणे शिक्षण महर्षीही होते. भाऊसाहेबांनी कृषी क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे भारतीय शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी कृषीविषयक समस्यांना तोंड देण्याकरता अखिल भारतीय स्वरूपाचे व्यासपीठ उपलब्ध केले. 7 फेब्रुवारी 1955 रोजी त्यांनी भारतीय कृषक समाजाची स्थापना केली व त्यांनी सर्वप्रथम ते कार्य पूर्ण केले. भाऊसाहेब हे भारतातले पहिले कृषी महर्षी जर होतेच, त्याचप्रमाणे शिक्षण महर्षीही होते. शिक्षण महर्षी म्हणण्याचे कारण असे की त्यांनी अतिशय मेहनत करून चांगले गुण प्राप्त करून सर्वोच्च पदव्या प्राप्त केल्या. त्या पदव्यांवर समाधान न मानता आपल्याप्रमाणे इतरांनाही शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याकरता अहोरात्र मेहनत केली. म्हणतात